महाराष्ट्र राज्यात स्वतंत्रतानंतर जातीय वादाला अनुसरून प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतःच्या स्वार्थाकरिता आणि स्वतःची सत्ता कायम ठेवण्याकरता प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नवीन आरक्षण वाढवले आहे. आजची परिस्थिती अशी झाली आहे की जवळपास आरक्षणाची मर्यादा ही 80% पर्यंत पोहोचली आहे. वास्तविकता म्हणजे पूर्ण भारत देशात 40-45% पर्यंत खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या आहे आणि त्यांच्याकरता शिक्षण संस्थांमध्ये आणि नोकरीमध्ये फक्त 20% जागा शिल्लक राहिली आहे. इंग्रजांच्या शासनाच्या वेळेपेक्षाही जास्त अन्याय भारत स्वतंत्र झाल्यानंतर या खुल्या प्रवर्गात होत चालला आहे. जनसामान्यामध्ये दिवसेंदिवस हा आक्रोश वाढतच चालला आहे. या कृत्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जागी आंदोलन सुरू आहे. असेच एक आंदोलन ऐतिहासिक रॅलीमध्ये मलकापूर येथे पाहण्यात आला. या ऐतिहासिक रॅलीमध्ये लहान मुलं, महिला, पुरुष हे सहपरिवार शासनाच्या अधिकारी ऑफिसमध्ये पोहोचले. विशेष आकर्षण म्हणजे 6 महिन्याच्या मुलांनाही त्यांच्या आई बाबा गाडीमध्ये घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये 6 महिन्याच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत सर्व प्रवर्गामधील नागरिक उपस्थित होते. हे आयोजन फक्त सध्या सुरुवात झालेली आहे. शासनाला झोपेतून जागे करण्याकरता हे आयोजन करण्यात आले होते. शासनाने या रॅलीमध्ये आलेल्या सर्व जनसामान्यांच्या भावनेचा आता आदरही केला नाही. आता हे झोपेतून नाही उठली तर हे आंदोलन दूरपर्यंत जाईल. ही रॅली गोविंद विष्णू महाजन शाळेपासून हनुमान चौक, लिंबोनी चौक या मार्गाने उपविभागीय कार्यालय येथे पोहोचली. या रॅलीमध्ये जवळपास 5,000 पेक्षा अधिक जनसामान्य उपस्थित होते. हे आयोजन फक्त हे सध्या मलकापूर स्तरावर झालेलं होतं. 9 ऑगस्ट रोजी असेच एक आयोजन बुलढाणा जिल्हा स्तरीयवर केलेलं आहे. बुलढाणा येथे आपण बहुसंख्येने पोहोचावे असे आवाहन मलकापूर नेशन समितीने आपणास केलेले आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी रहीम शेख, बुलढाणा.